मोरने उत्तर दिलं, सोपं आहे म्हणे, मी स्टॉपवॉच घेईन, बॅरोमीटर हातात धरीन, वरती जाईन, स्टॉपवॉच चालू करता क्षणी बॅरोमीटर खाली टाकीन आणि खाली पडला की स्टॉपवॉच बंद करीन. मग मला ते वेळ मिळेल, मग ते मग ते डिस्प्लेसमेंट किती झाली, मग ती उंची आपण गणित सोडवतो. नाही म्हणा असं नाही, दुसरा काहीतरी मार्ग, दुसरा सांगू का? म्हणे मी एक दोरी घेईन आणि त्या दोरीला बॅरोमीटर बांधीन आणि तो खाली सोडीन आणि तो खाली सोडला, तो जमिनीला टेकला की दोरी वर उचली आणि दोरीची लांबी मोजेन. नाही म्हणे हे तर अगदीच तिसरा काहीतरी, अजून काहीतरी सांग, अजून काय सांगणार कोणाला? तुमच्या बिल्डिंगला वॉचमन आहे की नाही? हो वॉचमन आहे. मग मी हा बॅरोमीटर घेईन, वॉचमनला देईन, त्याला सांगेन हा वीक जे काय पैसे येतील ते तुझ्याकडे ठेव, पण त्याच्या बदल्यात मला या बिल्डिंगची उंची सांग. आता परीक्षकांचा अंत झाला, बास झालं म्हणे, हा काय इंटरव्ह्यू आहे? हे काय उत्तर आहे का? आम्हाला उत्तर काय? ते तुम्हाला काय उत्तर हवं आहे ते मला माहिती आहे, पण ते उत्तर देण्याचा मला इतका कंटाळा आला आहे, मी काहीतरी नवीन शक्कल लढवतोय. मुद्दा हा आहे, एका बाजूला आपण क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, इन्स्पायर असं सगळं बडबडतो आणि एका बाजूला मात्र आपल्याला हवं तेच आपण अपेक्षित धरतो. म्हणजे गरज आपण थोडंसं बदलायची आहे. तर जेव्हा मी अशी कृतीपत्रिका किंवा असा प्रश्न परीक्षेत विचारेन तेव्हा मुळात आपल्याला अनेक शक्यता माहिती असण्याची गरज आहे. नसतील माहीत तर आपला कल्पनाविलास इतका चांगला पाहिजे की त्यांनी केलेली कल्पना आपल्याला समजली पाहिजे आणि त्याची जी कल्पना आहे ती कल्पना सत्यात उतरण्यासाठी जे काय त्याने तर्क मांडलेत ते तर्क आपल्याला तपासता आले पाहिजेत योग्य आहे की नाही, म्हणजे त्याची मांडणी तर्कसंगत आहे की नाही. हे दोन तीन कॅटेगरीज आहेत, तुम्हाला याचा अनुभव आहे. काही मुलांना ते गणित येतच नाही, वाचून समजतच नाही, काही मुलांना समजतं पण सोडवता येत नाही, काही मुलांना दोन स्टेप येतात पुढच्या स्टेपला चुकतात आणि मग येत नाही, काही मुलांनी सगळं बरोबर केलेलं असतं बरं का, पण काहीतरी मिस्टेक करतात धांदरटपणासारखी आणि चुकवतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत. मग प्रत्येकालाच जर आपण शून्य मार्क द्यायचं ठरवलं तर हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. म्हणून म्हणा स्टेप वाईज मार्क द्या. त्याचा अर्थ तो आहे की मुलाला कितपर्यंत कळलं याचं इव्हॅल्युएशन आपण करतोय का? प्रयोग आणि कृती, आपले प्रयोग छान असतात त्याच्यावर मी बोलणार आहे काय ते. कृती काय आहे, प्रयोग काय आहे आणि हे सगळं करत असताना, म्हणजे मी एखादा प्रयोग करतोय किंवा मी एखादी वर्गात कृती केली, मग ते करत असताना मूल्यमापन केलं, काही प्रश्न विचारले, पण याचा सगळ्याचा उपयोग काय? तर मुलाला आपण चूक का बरोबर ठरवत नाही आहोत, तर मुलाची त्याच्या मनात संकल्पनेबाबतीची जी स्पष्टता आहे ती आली आहे का हे कुठेतरी आपल्याला तपासलं पाहिजे. आणि जर ते होत नसेल तर आपल्याला कृतीतनच पुन्हा संकल्पना स्पष्ट केली पाहिजे. आता हे सगळं करायचं कसं, म्हणजे हे फार थेरॉटिकल झाली बडबड आणि मला ते आवडत नाही. हे प्रत्यक्ष आपण बघणार आहोत की कसं शिकलं जातं, कशी संकल्पना स्पष्ट होत जाते. आणि आत्ता एकाच सरांनी सांगितलं की फार बर्निंग इश्यू आहे ना, नवीन पुस्तक आलीत, अनेक प्रश्न येतात, मग हे नाही ते नाही ते नाही हे नाही. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? एक्सप्रेस हायवे करण्यासाठी झाडं तोडली म्हणून आपण भांडतो, पण त्याच एक्सप्रेस हायवेवरून जाताना फार मजा येते. वेळ वाचला हो, 2.5 तासात मुंबईहून पुण्यात. पटकन आपण बदलाला सामोरे जात नाही, पटकन ते डायजेस्ट करत नाही, एक ह्युमन टेंडन्सी आहे. मग अशा वेळेला एक सोपं उत्तर आहे की थोडासा श्वास घ्या, थोडंसं थांबा, पॉज घ्या आणि काही वेळाने त्याचा पुन्हा विचार करा.
कदाचित उत्तर मिळेल. तर आत्ता बर्निंग इश्यू असा आहे की एक पुस्तक नाही, आता दोन पुस्तकं आहेत आणि दोन पुस्तकं आहेत आणि तासिका तेवढ्याच आहेत, मग ते शिकवायचं कसं वगैरे. पहिला प्रश्न, पालक मुलांना शाळेत का घालतात किंवा आपण मुलांना का शिकवतो. पालक या विचाराने घालतात का की आमचा मुलगा ना खूप चांगला घोकंपट्टी, त्याला पाठ करून घ्या सारखं, आणि घोकंपट्टी करून 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 त्याचं इतकं छान झालं पाहिजे ना की त्याला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. कोणताही पालक घोकंपट्टीसाठी मुलाला शाळेत पाठवत नाही, आपणही तसं शिकवत नाही. मग आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला घोकंपट्टी हवी आहे का शिक्षण हवं आहे. आणि जर शिक्षण हवं असेल तर ते असण्यामध्ये जे काही फायदे तोटे आहेत त्याचाही स्वीकार आपल्याला करायला पाहिजे. सगळीच मुलं त्याच वेगाने शिकणार नाही आहेत, सगळ्याच मुलांकडे सगळीच कौशल्य सगळ्याच सारख्या प्रमाणात नाहीत. आणि ही सगळी जी फिलॉसॉफी आहे, हे सगळं तत्वज्ञान आहे, हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 दिलेलं आहे की मुळात आपल्याला काय करायचं आहे वर्गात, काय अपेक्षा आहेत. विविधतेतून एकता म्हणायला छान वाटतं आम्हाला, पण त्या विविधता अशा भस्मासुरासारख्या वर आल्या की मग त्रास होतो. केवढी विविधता आहे ना आपल्या वर्गात, आणि मग आपल्याला तो मोठा प्रॉब्लेम वाटतो. तर या दोन्ही डॉक्युमेंटमध्ये असं आहे की तुम्ही वर्गात या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कसं तुमचं वर्तन किंवा कसं तुमचं विषयाची मांडणी असली पाहिजे, तुम्ही मूल्यमापन कसं केलं पाहिजे. आणि आत्ता तरी या सगळ्या अभ्यासक्रमाचा म्हणजे अगदी 6वीपासून धरा पाया हाच आहे. 2005 साली यशपालांच्या नेतृत्वाखाली कमिटी स्थापन झाली, 2010 साली डॉक्युमेंट पब्लिश झालं. दुर्दैवाने 2015 साली विज्ञानाच्या बाबतीत तरी असं काही घडत नव्हतं, म्हणून मग तो आमचा प्रोजेक्ट आहे. इथे बरेच शिक्षक आहेत, रिसोर्स पर्सन आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, मग ते RMSA अंडर कृतीयुक्त अध्ययन कसं असावं ह्याचे प्रयत्न झाले. आणि मुळात माझी भावना ही आहे की हा बदल सगळ्या स्तरावर व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही BEDला वेगळं शिकतो, प्रशिक्षणं वेगळीच होतात आणि आमच्याकडनं वर्गात अपेक्षा वेगळ्याच प्रकारची धरली जाते, असं नाही चालत, असं नाही चालत. तुम्हाला जे आउटपुट पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला प्रोसेस डिझाईन करायला लागते, हे बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं होतं की प्रशिक्षणात सुद्धा हे बदल आवश्यक आहेत, शासनाने ते ऐकलं, प्रशिक्षण त्या प्रकारे व्हायला पाहिजेत. शिक्षकाला ही कल्पना आली पाहिजे की मला वर्गात जाऊन काय करायचं आहे. जर इथे येणारा प्रशिक्षण घेणारा माणूस जर व्याख्यानच देत बसला तर वर्गात शिक्षक व्याख्यान देईल नाही. तुम्ही अशी कृती केली पाहिजे आणि प्रयोग दाखवले पाहिजेत, हे केले पाहिजे, असं 2 तास बडबडल्यावर बर मला हा घटक शिकवायचा मी काय प्रयोग करू सांगा, असा शिक्षकाचा प्रश्न आहे आणि तो रास्त प्रश्न आहे. तर सगळ्या स्तरावर म्हणजे शिक्षक प्रशिक्षण झालं, पाठ्यपुस्तक, कारण पाठ्यपुस्तक शेवटी एक वाक्य लिहिलं आहे किंवा आधीचं की हे आपल्याजवळ असलेलं एक महत्त्वाचं साधन आहे. हे आपलं टूलबॉक्स, कार्पेंटरकडे टूलबॉक्स असतो, डॉक्टरकडे स्टेथोस्कोपच नसेल तो कसला डॉक्टर. तर आपल्याकडे जो स्टेथोस्कोप आहे तो हे पाठ्यपुस्तक आहे, ते एक टूल आहे. विद्यार्थ्यांकडे कोणतं टूल आहे, तेच टूल आहे. मग ते तितकं चांगलं असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे की जेणेकरून आपली जी फिलॉसॉफी तत्वज्ञान जे आपण म्हणतोय ते तिथे कुठेतरी प्रतिबिंबित झालं पाहिजे. हे सगळं तुम्हाला पटतंय म्हणजे तुम्ही माना पण हलवताय, पण पुस्तक म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. तर मला जर ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन हवं असेल तर माझ्या पाठ्यपुस्तक पण त्याच प्रकारचं असण्याची गरज आहे. पहिल्या वेळेला कदाचित प्रॉब्लेम येईल, कारण आपण
काय बदलत नाही होत. म्हणजे लर्निंगसाठी आपल्याला डीलर्न व्हायला लागतं, एक लक्षात घ्या. एक माणूस पेट्रोल भरून गेल्यावर दुसऱ्या माणसाचा नंबर येण्याआधी काय केलं जातं? झिरो सेट केला जातो. तो आता झिरो आपल्याला सेट करायला पाहिजे ना. ते डी लर्नची जी प्रोसेस आहे ती जर झाली नाही तर खूप मोठा घोळ होतो. आणि हे डी लर्न मुलांना करायला लागत नाही, कारण त्यांची पाठी तशी कोरी, त्यांना माहीत नाही आहे, त्यांना पिक्चरमध्ये काय होणार माहीत नाही. आपल्याला माहिती आहे अमिताभ बच्चनचं शोलेमध्ये काय होतं, पिक्चर पाहिलंय, मुलांना माहीतच नाहीये. मग आपली एक खूप मोठी जबाबदारी आहे की आपण स्वतःला डीलर्न करायचं आहे. तर हे पाठ्यपुस्तकात कसं रिफ्लेक्ट होईल हे बऱ्याच अंशी पाहिलं गेलेलं आहे. मी बऱ्याच अंशी म्हणतो, कदाचित ते 100%, आणि जर मी 100% म्हणलं तर त्याला सुधारण्याला वाव नाही. त्यामुळे कुठेही पॉसिबिलिटी असतेच की कोणतंही काम अजून चांगलं होईल. तर विद्यार्थ्याला जर सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर पाठ्यपुस्तकात तशी गरज, म्हणजे गरज आहे की पाठ्यपुस्तकात ते रिफ्लेक्ट व्हावं, प्रतिबिंबित व्हावं. लक्षात घ्या की पास होणं हे फार अवघड नाही आहे. लक्षात घ्या, पास होतात मुलं, पण आपल्या वर्गात जर अशी 5 मुलं असतील की जी जबरदस्त ब्रिलियंट आहेत तर मग नील्स बोअर सारखंच होणार ना. ती मुलं म्हणणार काय चाललंय हे, याच्या पलीकडे काहीतरी हवंय आम्हाला. आणि जर ते आपण छाटलं, जर ती गरज, तुला याची गरज नाही असं जर ठोकून सांगायला लागलो तर त्याची ती विचार करण्याची कुवत हळूहळू बंद होते, नष्ट होते. म्हणजे विद्यार्थ्याची ही गरज असू शकते की मला याच्या पलीकडे जाऊन काहीतरी पाहिजे. विद्यार्थी बघतो, आपण ऐकलं नसतं स्टेम सेल, विद्यार्थी शिक्षाला स्टेम सेल म्हणजे काय असेल, कुठलं तरी नवीन बॅटरी आली असेल मोबाईल मधली. हा प्रॉब्लेम आहे, कारण आपला आरंभ बिंदू वेगळा आहे, मुलांचा आरंभ बिंदू पुढचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे, इथून नाही. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही हा खरोखर म्हणजे विचार करणारा भाग आहे आणि याच्यावर खूप मंथन झालंय. न्यूटनचे लॉजच देत राहतात तुम्ही आयुष्यभर, याच्या पुढे सायन्स आहे की नाही? आहे. मग ते तुमच्या पुस्तकात नाही, नाही ते नंतर येतं, नंतर. मग मी नेहमी उदाहरण देतो, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय? संवेग परिवर्तनाचा जर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, संवेग परिवर्तन एका दमात म्हणतो आपण. अर्धे विद्यार्थी बाहेर बघतात. आपण ओरडतो ए लक्ष कुठे आहे, इकडे मी आलं बाहेर. तर मला सांगा की एका दमात तुम्ही एवढं वाक्य म्हणताय, बरं ते वाक्यही असं केवढे अवघड शब्द, संवेग परिवर्तन प्रयुक्त समानुपाती. पहिल्यांदाच ऐकतो तो मुलगा, मुलगा काय विचार करतो? माझे आई बाबा या भाषेत बोलत नाहीत, मित्रमंडळी बोलत नाहीत, नातेवाईक बोलत नाहीत. या शाळेत आल्यावर हा एकटाच महामानव या भाषेत आमच्याशी बोलतोय. याचा अर्थ असा आहे की जे इथे लागतं ते बाहेर उपयोगाचं नसतं. मग ते काय करायचं लक्षात ठेव. आता असं नाहीये, आता न्यूटनचा नियम आहे, केपलरचा नियम त्याच्या आधी आलेला आहे. गंमत बघा, कारण न्यूटननी केपलरच्या वरूनच काम करून पुढे, जर तुम्ही कालखंड बघितला, हे सांगण्याची गरज आहे. आणि मग त्याचाच उपयोग कुठेतरी वापरून आपण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलेलो आहोत. ते वापरलं जातं आज. विमान उडतं ते 2 तत्वांवर उडतं, एक न्यूटनचा नियम आहे आणि बर्नौलीचं प्रिन्सिपल आहे, की जे 17व्या 18व्या शतकात मांडलं गेलं. असं नाही आहे की ह्याचा काहीच उपयोग नाही आहे मला आज, आणि हे माझ्या आयुष्यापासून काहीतरी वेगळं आहे. आणि हे तुम्हाला ठिकठिकाणी पाठ्यपुस्तकात रिफ्लेक्ट झालेलं दिसेल. प्रोबायोटिक्स ॲडव्हर्टाईज लागते, प्रोबायोटिक्स ते काय याकूर्ट,
हे काय असतं व्याकुळ नाही असतं काहीतरी. पण आज जर ते पाठ्यपुस्तकाचा भाग बनलं हे प्रत्येक बाबतीत आहे, तर कुठेतरी आपल्याला पुढे विद्यार्थ्यांना घेऊन जाता येईल. बर, पाठ्यपुस्तके या वर्षासाठी लिहिलेलं नाही बरं का. आत्ता मुलगा 10वीत आहे, तो 20 वर्षांनी म्हणजे 25व्या वर्षी त्याच्या वयाच्या नोकरी धंद्याला व्यवसायाला बाहेर पडेल. त्याला तेव्हा सक्षम व्हायला आपली पाठ्यपुस्तकं, आपली शिक्षण पद्धती मदत किंवा सहाय्यभूत ठरली पाहिजे. म्हणजे 20 वर्षांनी जेव्हा तो बाहेर पडणार आहे तेव्हा काहीतरी त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. मग असं पाठ्यपुस्तकात येणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही जर ते मागचंच देत राहिलात, कारण मुलाला ज्ञान मिळतंय आज, हे बघा 10 वर्षापूर्वीची परिस्थिती राहिली नाही. 1.4 GB फ्री इंटरनेट आहे, 458 रुपये 3 महिने सगळ्या कंपन्यांनी दिलंय. मुलगा बघतोय. म्हणजे तुम्हाला असं नाहीये की मीच एकटा ज्ञान काहीतरी ओततोय त्याच्या डोक्यात. मग जर या सगळ्या परिस्थितीपासून आपण आपली पाठ्यपुस्तकं, आपली शिक्षण पद्धती जर लांब राहिली तर हा दोष आपला आहे. आणि म्हणून आता तुम्ही जर पाहिलं तर इस्रोचं उदाहरण आहे किंवा चांद्रयान, मंगळयान, हे जर आपल्या पुस्तकात कुठेच रिफ्लेक्ट झाले नाहीत तर हा भारत नाही फालतू देश आहे, कचराच मुलं म्हणतात. कारण मुलाला माहीतच नाही की भारत केवढा पुढे आहे. अनिल काकोडकर सर, डॉक्टर अनिल काकोडकर अजूनही ऍक्टिव्ह रिसर्चमध्ये आहेत, 75 साजरी करतोय आम्ही त्यांची यावर्षी, हे 75वं त्यांचं वर्ष चालू आहे. थोरियम रिॲक्टरवर काम चालू आहे आणि जर थोरियम रिॲक्टर झाला, म्हणजे त्यांचं डिझायनिंग आहे, फुलप्रूफ आहे, जर तो झाला, इन्स्टॉल झाला, काम करायला लागला, तर आपण एनर्जी सेक्टरमध्ये जगात नंबर 1 असो, अमेरिकासुद्धा नाही. कारण आपल्याकडे थोरियम अबँडन आहे, खूप आहे. आपल्याला दुसऱ्या देशांकडनं युरेनियम आणायची गरजच नाही आहे. आणि हे पॉलिटिकल प्रेशर आहे, इंटरनॅशनल प्रेशर आहे, त्याच्यामुळे कदाचित ते सप्रेसही केलं जात आहे. पण बाहेर ही परिस्थिती आहे आज की भारताची ताकद दिसते जगाला, भारताकडे ती कॉम्पिटन्सी आहे, भारताकडे तेवढं टॅलेंट आहे. आज इस्रो, आपण लक्षावधी डॉलर्स मिळवतोय दुसऱ्यांचे उपग्रह अंतराळात पाठवून, आणि मिळवून काय करतोय तर त्याच्यावर रिसर्च करून आपण पुढे जातोय. म्हणजे हा एक वेगळा विषय आहे की ते रॉकेट उडलं तर आमच्या जीवनात काय फरक पडला, तुरडाळीचे भाव कमी कुठे झाले, तसं नाहीये. एक साधं उदाहरण देतो म्हणजे कळेल. मोटर रेसिंग पाहिली आहे का तुम्ही, फॉर्म्युला 1 वगैरे? असं अनेकांना वाटतं कशाला ते पेट्रोल जाळत आहे, तिथे आम्हाला पेट्रोल नाही, 82 रुपये झालं पेट्रोल, आणि हे पेट्रोलवर गाड्या चालवून रेस खेळतात. पण जी काय तुमची ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये जी काही आज ग्रोथ दिसते ती त्या फॉर्म्युला 1 मुळे आहे. हे तुमचे टायर कसे पाहिजेत, ब्रेक्स कसे पाहिजेत, कारचं डिझाईन कसं पाहिजे, त्याचं मटेरियल कसं पाहिजे, पेंट कसा पाहिजे. आज तुम्ही घराला बाहेरून पेंट लावला तर तुमच्या त्या भिंतीला फंगस येत नाही, हे कुठनं आलं? म्हणून मी म्हटलं की आपल्याला प्रगती हवी असते पण त्याचे दुसरी बाजू आपण ऍक्सेप्ट नाही करत. तर फॉर्म्युला 1ची रेस जर नीट बारकाने पाहिली असेल तर तो जेव्हा ले ऑफ मध्ये जातो 7 सेकंदामध्ये त्या गाडीचे 4 टायर बदलले जातात, त्यात फ्युएल भरलं जातं, बऱ्यापैकी त्याचं टेस्टिंग होतं ब्रेक्सचं वगैरे, ड्रायव्हरच्या हेल्मेटचे शेड पुसली जाते, कारचे शेड पुसली जाते, हे सगळं 7 सेकंदात. आणि जर त्याच्यापेक्षा अर्धा जरी सेकंद जास्त आला तरी तो कॉमेंटेटर म्हणतो ही टूक मोर टाईम. बरंच आहे, म्हणजे याच्यात सायन्स भरपूर आहे, प्रत्येक ह्याच्यात सायन्स आहे. क्रिकेटमध्ये आता IPL झालंय, स्टॅटिस्टिक्स, डकवर्थ लुईस, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टॅटिस्टिक, तो डकवर्थ स्टॅटिस्टिशियन माणूस होता.
मग हे आलं कुठनं सगळं? तर हे आता हे मुलांना आपण जेव्हा सांगू तेव्हा कळेल. आणि ही मुलांना जाणीव करून द्या की अरे बाबा, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स, लोक लाखोनी पैसे करतायत, म्हणजे हा तुमच्या उपजीविकेचा एक प्रचंड मोठा स्रोत असू शकतो जर तू हे शिकलास तर. कसं? तर मला या माणसाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे या हंगामासाठी, तर मी काय उगाच घेणार आहे लाखो करोडो रुपये? तर मी स्टॅटिस्टिशियनची मदत घेतो की या परिस्थितीमध्ये हा माणूस कसा खेळला आहे आधी, याचा डेटा काय आहे, हा पुढे प्रोजेक्ट प्रोजेक्ट होतात त्या व्हॅल्यूज, त्याचं इंटरप्रिटेशन होतं. मग मी याच्यावर पैसे लावू का? तर त्या स्टॅटिस्टिशियनला लाखो रुपये मोजले जातात मुळात. आणि हे जेव्हा आपण मुलांना सांगू तेव्हा तो फंडामेंटल सायन्स कडे जाईल. आपलं स्थान काय आहे, आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आणि हे सगळं कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. याला सामर्थ्य म्हणतो मी. दमछाक होते हो आमची विज्ञान शिकवताना असं म्हणतात. हे आपल्या मनातले प्रश्न आहेत. कृतीयुक्त शिक्षणाला, शिक्षणामध्ये कृतीला महत्व आहे, वाचून दाखवायला नाही. वाचताना दम लागतो. असं वाचून दाखवायचं असेल तर मग काय, सोपं आहे. आणि जर कृती करून दाखवायची असेल तर एवढा वेळही जात नाही, दमछाकही होत नाही. योग्य कृती केली आणि समर्पक प्रश्न विचारले तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतो. सगळ्याच गोष्टी त्याला शिकवाव्या लागत नाहीत. अशी मी अक्षरशः हजारो उदाहरणं देईन. सोपं उदाहरण देतो, मोबाईल शिकायला तुम्हाला क्लास लावायला लागला होता का? अनेक गोष्टी आहेत. काही गोष्टी नकळत होतात, काही गोष्टी ब्रेन तुमचा ऍटोमॅटिक करतो. लाईट गेलेले आहेत, सगळीकडे अंधार आहे, जेवायला बसलेला घास नाकात जातो का? अंधारात बसा जेवून की नाही बाबा असा इकडेच गेला चुकून, असं नाही होत. ते माहिती आहे ब्रेनला किती डिस्टन्स तुला हात उचलायचा आहे. म्हणजे हे आपल्याकडे आहे. तर सगळ्याच गोष्टी काही शिकवायला लागत नाहीत. तुम्ही शिकवायचं विकवायचं म्हणलात तर कठीण आहे. मुलगा शिकतो, प्रत्येकाचा पेस वेगवेगळा असतो, पण मुलगा शिकतो. आणि आता अशी पद्धत, म्हणजे आता असं आहे की प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट शिकावीच असंही नाहीये. त्याच्यासाठी टूल्स डेव्हलप केलेले आहेत. आपण, तुम्हाला येतं का मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण वापरतो, पॉवर पॉईंट करतो, तो प्रोग्रामिंग करतो का आपण? नाही, हे सगळं दिलेलं आहे. टेम्पलेट असते, कलर असतो, फॉन्ट असतो, आपण पटापट करतो. याच्या मागे जो प्रोग्राम जो माणूस करतो तो माहीत असण्याची आपल्याला गरजच नाही, कारण आपल्याकडे ते टूल दिलेलं आहे. हे तुम्ही वापरा आणि आता इथून पुढे जा. तर अशी अनेक टूल्स आहेत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळ्याच प्रमाणात सगळ्यांनी शिकाव्यात असंही नसतं. पाठ्यपुस्तकात अशा अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, शोधा. कोणत्या संधी आहेत? मग तिथे उपक्रम येतात, हे करून पहा येतं, हे वाचलंय का, माहीत आहे का तुला, असं बरंच काय काय दिलंय. मग माहीत आहे का तुला, आपल्याला वर्गात सांगायची गरज. मुलगा पुस्तक वाचतो, तुमचं संप्रेषण इतकं प्रभावी आहे की तो मुलगा करायला पाहिजे त्यांनी घरी जाऊन ते, आणि मुलगा करेल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगेल. आता हा प्रश्न की अधिक वेळ का लागतो, याचा जर विचार केला की मला का लागतो अधिक वेळ, कारण काय आहे, महाराष्ट्रातल्या निवडलेल्या अशासाठी म्हणतो की त्यांनी काहीतरी त्यांचं क्वालिफिकेशन प्रूव्ह केलंय म्हणून त्याची निवड झाली आहे. निवडलेल्या लोकांनी अशी काहीतरी निर्मिती केली आहे तर त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. मग आपण उलटा विचार करू की आपण असा का विचार करतो. तर पहिलं खूप महत्वाचं आहे की मुळात आपल्याच संकल्पना स्पष्ट नसतात. एखाद्या माणसाला पत्ता विचारा, हे सोपं उदाहरण देतो, पत्ता विचार, आणि त्याला माहीत नसतो ओंकार हॉस्पिटल म्हणजे बघा ओंकार, कशाला वेळ काढतो तो तिथून मागून हॉर्न मारतो, ओंकार ओंकार
असं करा, इकडून डावीकडे जा, तिकडे एक मंदिर लागेल, तिकडून जरा समोर गेला तर तिथे पुढे विचारा. तुला माहिती आहे का आम्ही कशाला डावीकडे जाऊ, असायचं उजवीकडे? मुळात आपल्यालाच ते माहीत नाहीये. मग माहीत नाहीये, तू दुसऱ्या माणसाला विचार. एखादी गोष्ट आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर ती गोष्ट आपल्याला सांगताना प्रॉब्लेम येत नाहीत. आणि माझ्या मनात संकल्पना स्पष्ट पाहिजे की मी काय सांगणार आहे. मुळात इथे आल्यावर मला काय बोलायचं हे मी आत्ता विचार करायला लागलो तर माझा पेपर पूर्ण होणार नाहीये. आपण मुलांना हे सांगतो की पेपर आल्यावर विचार करू नको, तो विचार आधीच करायचा आहे तुला. आपल्याही बाबतीत तेच आहे. तर मुळात आपल्याच संकल्पना स्पष्ट नसतात, त्यामुळे ते व्यक्त करताना आपल्याला वेळ लागतो, आपल्याला काहीतरी समस्या येतात, आत्मविश्वास नसतो, नेमकं काय सांगायचं आणि कसं सांगायचं याच्याविषयी आपलाच गोंधळ असतो. मग काहीतरी उलटं सुलटं होतं, नंतर आपल्याला कळतं नाही काहीतरी चुकतंय, पुन्हा आपण पहिल्यापासून सुरुवात करतो. तर हे टाळलं पाहिजे. म्हणजे तिथे जो वेळ जातो तो वेळ जात नाही. काही वेळा आपण ज्या पद्धतीने सांगतो ते विद्यार्थ्यांना न समजल्याने पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. आपल्याला समजतो, कळत नाहीये, कळत नाहीये, मुलांना कळत नाहीये, कळतंय आपल्याला, आपण तेच सांगतोय तेच सांगतोय. शेवटी आपला पेशन्स जातो. अरे कळलं का? कळलं. त्यांचाही पेशन्स संपलेला असतो. चला पुढे. कारण हा प्रॉब्लेम आहे. मग पुन्हा पुन्हा तीच गोष्ट कशाला सांगायला लागते तुम्हाला? आपल्याला आपली मुलं माहिती आहेत, त्यांची कुवत माहिती आहे. आपण आधीच हे ठरवायला पाहिजे की मी या कोणत्या पद्धतीने, कारण त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे. पेपरमध्ये एक गणित दिलं, मुंबई सेंट्रल वरून राजधानी एक्सप्रेस 4:35 दुपारी सुटली आणि 16 तासांनी ती हजरत निजामुद्दीनला पोहोचली, तर गाडीचा वेग किती? आता या 4:35 काही तसा रेलेवन्स नाही. गणित टाकलंय. आम्हाला गणित आलं नाही. अरे एवढं येत नाही साधं, वेग बरोबर काय, सूत्र शिकवलं, हे सगळं माहिती आहे, मग गणित नाही आलं. मग ह्याचा काय संबंध इथे? असं कसं म्हणतो? अहो, पण नंदुरबार मधल्या एखाद्या मुलाला राजधानी एक्सप्रेसच माहीत नाहीये, काय बॉम्बे सेंट्रल माहीत नाहीये, तर तुम्हाला माहिती आहे, तर त्याला गणित सोडवता येईल का? म्हणजे मुद्दा वेगळा आहे, समस्या वेगळी आहे. आपल्याला समस्या वेगळी वाटते, आपण ती सोडवायला जातोय, खरी समस्या बाजूला राहिली. नंदुरबार मधल्या आदिवासी पाड्यावरच्या मुलाला राजधानी काय, एक्सप्रेस काय असते, कुठे जाते, कोण जाते, राजधानी एक्सप्रेस जाते म्हणजे काय होतं, हेच माहीत नाही. तर हे आपण, म्हणजे आपल्याला मुलं माहिती आहेत आपली, ती कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेत, तर हा थोडा विचार करण्याची गरज आहे. विषयाचा रोख आणि व्याप्ती लक्षात न घेता मांडणी केली तर गाडी वलतीच कडे जाते आपली, आणि जाते. असे काही प्रयोग आहेत. मी मॉनिटरिंगला वगैरे वर्कशॉपला जायचो इथे दिसायचं. प्रयोग एक चालला आहे, शिक्षक भलतच काहीतरी सांगतो एक्सप्लेनेशन, आणि मग त्याच्यावर प्रश्न येतात, मग अजून गाडी तिसरीच कडे. अरे मला हे म्हणायचंच नाही आहे याच्यातनं, तुमचं काहीतरी वेगळंच चालू झालं. आता तिथे वेळ जातो. आणि असं म्हणतात ना की ते काय एक गोष्ट आहे, घोडा का अडला, भाकरी का करपली, अजून तिसरा प्रश्न काय, विड्याची पानं का सुकली वगैरे, उत्तर काय? एकच उत्तर आहे. या सगळ्या प्रश्नांचंही उत्तर एकच आहे. होमवर्क मुलांना नाही द्यायचा, हा आपण करायचा. आपला होमवर्क कमी पडतोय, सगळ्या समस्या सुटतील. आपण होमवर्क करून जायला पाहिजे, आपण विचार करून जायला पाहिजे की उद्या मी काय करणार आहे, कोणत्या पद्धतीने करणार आहे, कशा प्रकारे मांडणार आहे, त्याच्यासाठी मला काय लागणार आहे. आणि हा होमवर्क जर नसेल तर आपल्याला नक्की जास्त वेळ लागेल.
नाही 40 वर्ष झाली, आता काय रिटायरमेंटला झालं, काय पुस्तक वाचायचं, तेच असणार पुस्तकात. संपलं मग बोंबल. कारण अशा गोष्टी आहेत की ज्या अत्याधुनिक अशा गोष्टी आहेत. म्हणजे जाधव पायांची स्टोरी आत्ता का आली एवढ्या उशिरा असा मला प्रश्न पडला. खरोखर मी तुम्हाला सांगतो, खूप आधीचं काम आहे. जाधव पायांचं वय आता बरंच झालं, 14व्या वर्षापासून सुरुवात केली त्या मुलाने. आणि गंमत म्हणजे मी बऱ्याच वर्षाआधी त्यांच्यावर 2-3 ठिकाणी लिहिलं आणि एक ईशान्य वार्ता म्हणून मासिक निघतं जे ईशान्येकडच्या राष्ट्रांवर काहीतरी घडामोडींवर असतं. तर त्यांनी मला बोलवलं, म्हणे हे तुमचा लेख आम्हाला फार आवडला, आम्हाला त्याचं माहिती पाहिजे, हे पाहिजे. त्याने तो छापला, आपल्या पाठ्यपुस्तकात उशीर आला आहे खरं तर. पण अशी माणसं आपल्याला निदान आता माहिती पडत आहेत आणि अशी अनेक माणसं आहेत. तर हा होमवर्क जर आपण केला नाही तर आपण तिथे कमी पडणार आहोत. होमवर्क म्हणजे काय? किंवा जसं आता म्हणतो की कृती आणि प्रयोग आणि हे ते, आपले प्रयोग छान असतात असं मी मगाशी म्हणलं. छान म्हणजे कसे? की कार्बन डायऑक्साईड वायू तयार करायचा तुम्हाला माहिती आहे, कॅल्शियम कार्बोनेटवर विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं की कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. नक्की होतो का? हा होतो. कसं काय? पुस्तकात दिलंय. पुस्तकात दिले, आमच्या सरांनी सांगितलंय ना, मग होणारच. तू पाहिलंय का? नाही. मग कसा काय होतो? नाही होणार. याला प्रयोग म्हणायचं का? आता नाही म्हणायचं. एक साधं उदाहरण घेऊ. माझ्या इथे थोडंसं साहित्य आता मी जमवलं. एक प्रयोग तुम्हाला तुम्ही केला असेल. आता साधा प्रयोग आहे जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असा एक प्रयोग घेऊया. माझ्याकडे हा काचेचा ग्लास आहे, ते पाणी आहे आणि प्लास्टिकची ताटी. करता येईल का प्रयोग? कोणता प्रयोग आहे आपल्या माहितीचा? तसं सर, पाणी आहे, पाणी वापरायचं सगळ्यांना माहिती आहे. करता मॅडम बघा ना, आता आपल्याला माहित नाही काय होत. हे बघा, प्रयोग ही संज्ञा सैराटचे एवढे प्रयोग झाले असं म्हणतो का? अमक्या अमक्या नाटकाचे एवढे प्रयोग झाले आणि पिक्चर जर आलं एवढे आठवडे चालला. नाटकाचा प्रयोग असतो कारण दरवेळेला तो नवीन असतो. आज जो काय तो नट परफॉर्म करणार आहे त्याच्यावर त्याचा प्रयोग रंगणार आहे का पडणार आहे समजणार. तो किती मोठा नट असतो. सचिन तेंडुलकर ग्रेट आहे म्हणजे आजच्या मॅच मध्ये पण सेंचुरी मारणार असं नाहीये. तर हा खेळ प्रयोग असा असला पाहिजे. करा मॅडम, वरती यायचे. तुम्ही काय करताय हे सगळ्यांना सांगा आणि मग करा. ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी भरणार आहे, नंतर हे जे काही आपल्याला ताटली दिलेली त्याच्या झाकणार आहे आणि नंतर मी तो ताटलीशी पकडून ग्लास उलटा करणार आहे आणि त्यानंतर हा हात काढणार आहे. मुलांना सांगणार आहे की यातलं पाणी सांडतंय का नाही तुम्ही निरीक्षण काय होतंय ते तुम्ही बघा. बघूया सक्सेसफुल होतंय का नाही. वर्गात झालेला आता बघूया. मॅडम ज्ञान प्रबोधिनीवर अन्याय वर का? नाही वर्गात झालं इथे माहित नाही. नंतर म्हणाला आज शनिवार आहे, न कर्त्याचा वार आहे. पाणी सांडलं तर झालं, ग्लास नका पूर्ण. तुम्ही असं म्हणला मला थोडं साथ करतात का? होते मी पूर्ण प्रयोग असा ठेवून मुलांना एक्सप्लेन केला
कारण विचारली तर मुलांनी माझ्या आहे आता मुलांनी छान उत्तरं दिली. किती वेळ राहते त्यांना बघायला सांगितलं, मुलं म्हटली बराच वेळ राहते. त्याच्यानंतर मी प्रयोग केल्यानंतर मुलांनी हे प्रयोग वर्गातच केले, त्यामुळे मला फार समाधान वाटलं. हा मला वाटतं आठवीच्या पुस्तकामध्ये हा प्रयोग आहे. सरळ करा मॅडम, आपल्याला फार खाली डोकं वर पाहायला. आता प्रश्न असा आहे, प्रयोग आहे ना, पाणी पूर्ण भरलंय ते कमी भरलं तर कमी भरलं तर काय शक्यता आहे? नाही तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. हा पाणी थोडस जर कमी भरलं, थोडस नाही अर्ध करून टाक, अर्ध भरलं तर काय? तर आतील जो हवेचा हवा आहे त्याचा दाब कदाचित झाकणार, काय होईल ते सांगा. सायन्स विचारलं पण असं तुमचं मत आहे, असं तुमचं मत आहे, बाकीच्यांचं काय म्हणजे विद्यार्थी असं म्हणू शकतील पण माझं मत ते पडणार. सर नाही पडणार म्हटल्या मला बरं वाटलं, कारण काय अपोजिशन पार्टी पाहिजे बरं, नाही तर मजा नाही पार्लमेंट मध्ये. आमचं तुम्ही मेजॉरिटी असं नाही तर काही जण नाही म्हणतील, काही जण हो म्हणतील. करून बघ, करून करून पाहणार मॅडम. अर्ध अजून कमी करा बस 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 बरं. तुम्ही जाणार. थँक्यू. अजून कमी करू या मग. आधी मॅडम मला असं वाटतं रिकामा ग्लास असताना काय होते ते सांग. किती कमी करायचं तेवढं करा. नाही पडलं ना, मारून पाणी खालून जोर लावलाय कोणतं पाणी थांबा थांबा पडलं नाही. अजून कमी करता येईल का? अजून तुम्ही जेवढे ठेवा त्याच्यापेक्षा कमी आपल्या सगळ्या शंका आपण मिटवून टाकू. अहो हात तर सोडा मॅडम, काय प्रॉब्लेम. बघा तुम्ही अजून सांडलं तरी राहिलं. थांबा थांबा, तुम्हाला काही जाणवत आहे हालचाल काटलीची? आता ते थोडस तुम्ही तिरक केलं त्याच्यामुळे पाणी पडलं. नाही नाही मॅडम, हवा आहे हो, आता याच्यात हवाच आहे. आपण काही निर्वाद बिर्वाद केलेला नाही. असं सरळ उभंच्या उभं धरा. आणि मला असं जाणवतं की हे हलतंय करून बघा. हे हलतंय बघ. आता तुम्ही सुरुवात केली की मॅडम असं काठोकाठ भरा. हवा जाता का कोण येते त्याच्यात? मी हा प्रयोग 5 वर्ष वयोगटातली मुलं बसली होती समोर, 25-30 मुलं. त्यांना म्हणलं आता मी गंमत करून म्हणलं मी ग्लास घेणार आहे त्यात पाणी, जसं मॅडमने आता सांगितलं असं सुरुवात सांगितलं पाणी भरणार आहे, असं ताटली करणार, ताटली तरंगणार बरं का, मी हात सोडून जाणार बघा काय गमवत. भरू का याच्यात पाणी? किती भरू? तुला म्हणले आता तुम्हाला भरायचं ते म्हणून भरा, शक्य तेवढ्या कमी भरा. आपलं उत्तर बरोबर उलट होत. पूर्ण भरा काढा, काठोकाठ भरा, जागाही जाता का म्हणून. मुलं म्हणली आता तुम्हाला भरायचं म्हणून पण शक्य तेवढं कमी भरा. म्हटलं असं का वाटत? अहो म्हणे त्या पाण्याचं वजन पडणार आहे ना ताटलीवर,
जेवढा भार ताटलीवर कमी तेवढी ताटली तरंगेल ना, तर भार टाकल्यावर खाल तरंगेल. तर्क बरोबर. आणि ही मुलं जिनियस आपण बरोबर. म्हणून मी म्हटलं डी लर्न, डी लर्न होण्याची गरज. बर, आमच्याकडे हा ग्लासच नाहीये. मी ट्रेनिंग घ्यायला राहायचो ना तेव्हा काही ठिकाणी हा प्रश्न विचारायचो. तो 9वीत एक आपला प्रयोग होता, द्रवाचा दाब याच्यावर, आणि बाटली घ्या प्लास्टिकच्या बाटल्या, ते 3 छिद्र पाडा. आणि मग आमचंही त्याच्यात होतं ते, तो मुद्दा म्हणून टाकला होता प्रयोग. काही ठिकाणी विचारलं केला का प्रयोग, तुम्हाला माहिती प्रयोग भाषेचा नाही म्हणा का नाही केला. अहो ते दाखवले तशा बाटल्याच मिळत नाही आमच्याकडे. गंमत, मग आमच्याकडे हा ग्लासच नाहीये, हे वापरू का? चल सर, आता पाणी किती भरायचं तुम्ही ठरवा. किती भरायचं सर, काठोकाठ? नाही आता अर्धच भरायचं. बर, काय मत आहे तुमचं? काय मत आहे, राहणार का नाही राहणार? पुस्तकात ग्लास घ्या पाचवीचा वगैरे लिहिलंय म्हणून नाही राहणार. काय प्रॉब्लेम होतोय ना? हा असा ग्लास घ्या. दाबू नका सर ते, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात ते मोकळं सोडा, काही प्रॉब्लेम नाही. सोडा, तिरकं नाही करायचं. ह्याच वजन कमी थोडस. लॉजिक थोडस मी चेंज करतो, पण आता काही वेळाने हा प्रयोग यांनी होणार नाही. सांगतो काय गंमत काय होते ते सांगतो. सर या, आता त्या पुस्तकात ते पुठ्ठा वगैरे दिलेलं असतं, पुठ्ठा घ्या. आणि एक पहिल्या मुलाचा होतो, आपला होतो, कारण आपण पहिल्यांदा दाखवतो. दुसऱ्या मुलाचा होतो, तिसऱ्या मुलापासून जे काय ते पडायला सुरुवात होते. हे नाही तुला जमत, खाली बघा तुम्ही पाहिलं सगळ्यांनी. हा मग ते असं हे मुद्दा म्हणून इथे आत्ता सरांनी दिलं म्हणून बरं झालं. हा कागद आहे ना, तो ओला होतो, तो पुठ्ठा ओला होतो. आणि मग तिथे प्रॉब्लेम होतो का होतं ते सांगतो. मुळात हे हवेच्या दाबामुळे होतच नाही जे काय होतं ते. मला सांगा, ग्लास मध्ये पाणी नाहीये म्हणून मी असा काचेचा ग्लास घेतो, त्याच्यात पाणी नाही तुम्हाला दिसतंय. ही ताटी आहे, आता मी करतो असं. हवेचा दाब आहे ना आत्ता सुद्धा का? नाहीये, आहे. तेवढाच आहे ना? तेवढाच आहे. मग आता सोडतो. बघा, हे मी सोडल्या क्षणी खालती येत आहे. म्हणजे पाणी हा काहीतरी गंमत करत आहे. आणि ती गंमत अशी आहे की पाण्यामध्ये, म्हणजे कोणताही द्रव घ्या, सरफेस टेन्शन एक प्रॉपर्टी आहे की प्रत्येक द्रव आपला सरफेस कमी 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 करायचा प्रयत्न करतो, त्याच्यावर ताण येतो सरफेसवर. आणि दोन प्रकारचे फोर्सेस आहेत, एक म्हणजे कोहेसिव्ह फोर्सेस आणि दुसरे ॲडेसिव्ह फोर्सेस. ॲडेसिव्ह म्हणजे दोन वेगळ्या पदार्थांच्या रेणूंमधले जे अट्रॅक्टिव्ह फोर्स, ते ॲडेसिव्ह. दोन समान प्रकारचे मॉलिक्युल म्हणजे एका पदार्थाचे असतील, तर कोहेसिव्ह. आता हे ॲडेसिव्ह फोर्सेस इतके स्ट्रॉंग आहेत की ते भांड्याचं वजन, ताटलीचं वजन पेलू शकतं.
ताटलीचं वजन जर जास्त झालं, मग आता तुम्ही म्हणा वेगळ्या ताटल्या घ्या ना, पाणी तेवढंच भरा, आता हे पाणी असू दे, पाणी तेवढंच भरा, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की असं वाटायला लागेल की पाणी कमी भरलं म्हणून पडलं, म्हणून तेवढंच भरा, काही फरक पडत नाही, पण तेवढंच पाणी भरा, तोच ग्लास घ्या, फक्त ताटली बदला. आणि किती वजनाला ते पेरू शकते म्हणजे मुळात आपला प्रॉब्लेम वेगळा असतो आणि आपण वेगळ्या प्रकारे तो प्रयोग करतो, वेगळ्या प्रकारे तो दाखवतो, वेगळ्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण देतो. आणि कशाला केला हा प्रयोग? कारण आमच्या मनात चुकीच्याच संकल्पना बसल्या जाऊ असं होतं. तर प्रयोग करण्याची एक पद्धत. आता पुन्हा तुम्ही म्हणाल किती वेळ घालवला याच्यात, हे ठीक आहे, तो वेळ जाणार, पण तुम्हाला वाचून दाखवायला लागणार नाही. आता पुढचं, आता मुलं स्वतः प्रयोग करायला लागतील आणि मुलं म्हणतील दुसऱ्यांशी की आम्ही वाचलं किंवा त्यांना अरे हेच तर पुस्तकात लिहिलेलं आहे, मग मुलगा आवडीने ते वाचतो की असं असतं का? तुम्हाला हे पुन्हा म्हणजे त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही. तर मुळात प्रयोग अशा पद्धतीने केला तर ती जी सायन्स मधली एक्साइटमेंट म्हणतो तर ती कुठेतरी ट्रिगर होते. एक उदाहरण आहे तुमचंच, म्हणजे शिक्षकांचं उदाहरण, आराध्य म्हणून मॅडम आहेत सोलापूरच्या, त्यांनी एक गंमत केली अशी, नववीचा पहिला चॅप्टर शिकवण्यापूर्वी मुलांना सांगितलं की हे साहित्य 8 दिवसात जमा करा आणि ते साहित्य घेऊन वर्गात या, प्रत्येकाच्या समोर तुम्हाला साहित्य दिसेल, साधं साहित्य. आणि हे करत करत त्यांनी तो धडा शिकवला, तो इतका चांगल्या प्रकारे मुलांना समजला की आता मॅडमना जास्त त्याच्यावर काही बोलायचंच नाहीये, कारण मुलांनी स्वतः करून त्यातनं काहीतरी शोधलंय, स्वतः करून त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे असं आपल्याला आता सांगायची गरज नाही असं की ते तुम्हाला असं उठून सारखं इकडे येणं शक्य नाही. आणि ते समोर असं दाखवल्याचे वर्गात काय कराल, तर वर्गात तुम्ही मध्ये जाऊ शकता म्हणजे असं आहे, आणि वर्गात आपण अरेंज करू शकतो मुलांना की असं असं आहे, उद्या तुम्ही याप्रमाणे बसा, मी प्रयोग दाखवणार आहे आणि मी मध्ये येणार आहे, मध्ये प्रयोग दाखवणार, बाजूने सगळे पाहिजे, मुलं पटापट ऍडजस्ट करतात. तर आता बघूया एक प्रयोग इथे स्क्रीनवर. दिसतंय सगळ्यांना? निरीक्षण करा, याच्यावर आपण काहीतरी चर्चा करणार. आता हे जेव्हा मी वर्गात दाखवलं त्याच्यानंतर मी काय करायला पाहिजे हे दाखवलं, लक्षात घ्या की सगळं सांगायचंच नाही आपल्याला, आपली भूमिका ही शिकवायची नाहीच. ज्ञानाची रचना जेव्हा होते तेव्हा मुलं आपली आपण शिकतात, मुलं ज्ञानाची रचना करतात, मुलं काहीतरी शोधून काढतात आणि ते शोधत असताना त्यांना काहीतरी गवसतं, कदाचित ते चुकीचं असू शकतं, कदाचित ते अर्धवट बरोबर असू शकतं. तिथे आपला रोल येतो की आपण त्यांना योग्य मार्गावर, योग्य ट्रॅकवर आणायचं असतं, बरोबर. मग आता हे करण्यासाठी काय करायचं तर हा प्रयोग दाखवला मी, आता चर्चा करू, मग प्रश्न विचारा, काय दिसलं प्रयोगात सांगा, काय दिसलं एकाने सांगा, म्हणजे सगळ्यांनी नको, म्हणजे मला नीट आणि इतरांनाही कळेल काय दिसलं प्रयोगात. कुठे होती सुई मॅडम? अच्छा, म्हणजे आता आमच्या या विद्यार्थिनीला माहिती आहे की चुंबक सूची काय असते. नाही गंमत आहे, मी जसं म्हणलं ना राजधानी एक्सप्रेस इकडून इकडे जाते म्हणजे काय चालते असं होऊ शकतं. ते होका यंत्र घ्या, म्हणजे यंत्र म्हणल्यामुळे ते मोठं असतं, ते घ्यायचं कसं सुई
मला माहिती शिवणाची सुई. आणि हे मुलं तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत की सुई म्हणजे कशी असते, गळत नाही एवढं, सुई पाहिली नाही का कधी असं म्हणतात आमचे सर. मग आपण कशाला बोलायचं? मग काय दिसलं तर एक डबी आहे आणि त्याच्यात काहीतरी असं काट्यासारखं आहे टोकेरी, ते हालत. बर, अजून काय दिसलं? करंट दिसला का सर तुम्हाला? बर, बरोबर. म्हणजे हा त्या डबीवर ते जे काय हालत आहेत ना, हा आपल्याला काही सायन्स घेऊन शिकवायचं नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, मला अगदी फार म्हणजे गावठी म्हणलं तर अशी भाषा मला आवडते. ही डबी होती, त्यात काहीतरी हालत आहे छान, त्याच्यावर तुम्ही काहीतरी गुंडाळली होती वायर. अजून त्याला दुसरी वायर जोडली होती ना रंगीत, ती रंगीत वायर होती एक, मग ती सेलला जोडली. बर, सेलला जोडल्यावर काय झालं? मग ते हल्लं, हा तोपर्यंत नाही हल्लं. बर, तर असे अशी तुम्हाला उत्तर येतील, हरकत नाही. कोणती साधनं वापरली लिस्ट करू शकता तुम्ही बोलून. मग ते काय चुंबक सूची वगैरे काय ते वापरलं, आणि वायर होती एक तांब्याची वायर होती काहीतरी धातूची दिसली, दुसरी एक वायर होती जोडलेली त्याला सेल होता बर. आता इथे आपण काय करतोय तर इथे आपण मूल्यमापन करतोय, हे लक्षात घ्या. मूल्यमापन म्हणजे मगात सारखी परीक्षा नाही, मुलं निरीक्षण करतायत का? आता काही जण बाहेर बसतात. मला हे सांगायचंय की तुम्हाला तुमचं लक्ष तिथे वेधून घ्यायचंय की बघा काय काय होतं, म्हणून हे प्रश्न आहेत. मुलांनी निरीक्षण केलंय का काय होतं ते, म्हणजे ह्याचे अर्थ समजून घ्या. वाटणार आहे तीन तीन चार चार शब्दाचे प्रश्न आहे, असं नाहीये. मला हे समजलं पाहिजे की मुलगा काय पद्धतीने विचार करतोय, कशा पद्धतीने निरीक्षण करतोय, त्याचं लक्ष कुठे आहे. प्रयोग कसा केला? आपण म्हणलं चला एक प्रयोग करूया आणि काहीतरी केलं. प्रयोग केला कसा? कसा केला म्हणजे काय केलं प्रयोगात? म्हणजे काय केलं मॅडम? बस सिंपल काय नाही, तुम्ही एक वायरचं टोक सेललाच जोडलं होतं, ते एका टोकाने वायर जोडली आणि नंतर काढली, पुन्हा जोडली, पुन्हा काढली, एवढाच प्रयोग केला. प्रयोग म्हणजे खूप काही करायला लागतं बरं का दिवसेंदिवस, असं काही नाहीये. एकच कृती, ती वायर त्या सेलला चिकटवली किंवा स्पर्श केला आणि ती काढून ठेवली, इतका सिंपल अशी ही कृती. हा बघा, या प्रत्येक गोष्टीत ना आपण पुढे पुढे मुलांना नेतोय. निरीक्षण काय केलं आता मॅडम तिथे सांगितलं, मग काय निरीक्षण झालं? आता हे जोडा, प्रयोग कसा केला आणि निरीक्षण. आता अजून पुढे, म्हणजे निरीक्षण काय केलं, हे नेमकं काय दिसलं याच्यासारखंच आहे. पण आता मी पुन्हा काय दिसलं म्हणलं नाही, आता एक शब्द वाढला निरीक्षण. निरीक्षण हा म्हणजे जेव्हा तुम्ही सेलला वायर जोडली तेव्हा ती सुई हल्ल्याचं दिसलं, तोवर नाही. आणि काढल्यावर पुन्हा ती तशी होते ना आधीसारखी, बरोबर. म्हणजे हे निरीक्षण केलं. आता महत्वाचा प्रश्न, तुम्हाला काय वाटत ते का हल्लं? का हल्लं? पाहिलं का मॅडम? मग तसं काय कळलं तुम्हाला? मग काय झालं मॅडम? पिक्चर आपल्याला माहित आहे, मुलांना माहित नाही. काय असतो वायर मधून जेव्हा त्याच्या डिफ्लेक्शन म्हणजे दोन मॅग्नेटचे ध्रुव एकत्र आले म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही उड्या मारत बोलला आहे. हे बघा, मला विज्ञान सांगायचं नाही का हल्लं? भुंकर मारली तुम्ही, अभंग मार, हलते का? बंद करा, बंद करा. कधी कधी चुंबक सूची हालेल, तिथं मी हलवा, हलवले का? नाही. बघा ही उत्तर आहे.
अजून एक पर्याय शोधा नाहीतरी. सरांनी उत्तर दिलं नाही, तुम्ही ना त्याच्या इथे काहीतरी आणा अशी वस्तू, खेळा वेळा आणा असं ना, खेळा खेळा. मॅग्नेटच कशा लागणार, हलतीये का? हलतीये. मॅग्नेट आणलं, हलतीये का? हलतीये. अरे पण हे आत्ता झालं, मी कुठे मॅग्नेट आणलो होतं का खेळा वेळा? मग याच्यावरून तुम्ही काय सांगणार? मुलांनाच विचारायचं, मुलांनाच विचार करायला लावायचा आहे. याचा अर्थ असा निघतो या सगळ्यात. मुलं त्यांच्या भाषेत उत्तर देतील, कदाचित ती पॉइंट वाईज लिहून काढा आणि सगळ्याची एक गोळाबेरीज समराईज आपण करू शकतो, ती आपल्याला करायची. की याच्यावरनं असा अर्थ निघतो की मी जेव्हा सेलला वायर जोडली तेव्हा असा काहीतरी परिणाम झाला जसा मी चुंबक तिथे आणल्यावर झाला होता. मी चुंबक तिथे आणलं तेव्हा ती हलत होती, तसंच तिथे ते सेलला जोडल्यावर झालं. कुठेही मी वैज्ञानिक शब्द वापरलेला नाही. मग पुढे हे विचारा की वायर सेलला जोडल्यावर काय होत असलं पाहिजे? प्रश्न आणि त्याच्या वापरलेले शब्द हे खूप महत्वाचे. सेलला वायर जोडल्यावर काय होत असलं पाहिजे? म्हणजे मुलाला हे सांगू नका की असं असतच, अरे तो तारा तिथे दिसतोय ना, तो आहेच तिथे. नाही, 8 दशलक्ष वर्ष लागतात त्या ताऱ्यापासून इथे प्रकाश पोहोचायला. म्हणजे आता जो तारा बघता आहात तो 8 दशलक्ष वर्षापूर्वीचा तारा तुम्हाला दिसतो आहे, आत्ताचा नाही. आत्ता तो कदाचित असेल हे कुठेतरी, नाहीतर कसं होतं मुलाला वाटत हा हे आहेच, हे असतच, असं नाही. तर मग काय होत असलं पाहिजे? तर असाच परिणाम होतो जसा मी तिथे चुंबक आणतो. मग चुंबक आणल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं, त्याचा काहीतरी प्रभाव पडला, तसा इथेही चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. मग याच्यावरनं आपण निष्कर्ष काढू शकतो की विद्युत धारा वाहिली असेल तर चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं, आणि जर चुंबकीय क्षेत्र, कारण चुंबक सूची आणल्यासाठी ते काहीतरी चुंबकीय क्षेत्र असायला पाहिजे. मग तिथे ते ओरस्टेड बिरस्टेड सगळं आलं. आता हे जर तुम्हाला वाचून दाखवायचं असेल तर मुलाला काहीच कळलं नाहीये. तुम्हाला कळलं काय हो का? असेल असेल काही असो कसो पुन्हा समजावं. मला हे करायलाच लागलं. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रयोग बघूया. ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय त्यांना माहिती आहे प्रयोग. एक परीक्षण अळी आहे, त्याला थोडस दिसत नाही म्हणून सांगतो. परीक्षण अळी आहे आणि या परीक्षण अळीच्या भोवती तांब्याच्या तारेचं वेटोळे बांधलं आणि परीक्षण अळीत पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये टाचणी टाकलेली आहे, पण ती टाचणी नुसती जर मी पाण्यात टाकली तर काय होते? बुडते, ही तरंगते. कारण का? त्याच्यावर एक थर्मोकोलचा गोळा लावलेला आहे. म्हणजे अशी टाचणी आहे, टाचणीचा शेप पण असाच आहे, माईक सारखा, बरोबर. इथे अणकुशी दाट डोके, इथे त्याचं डोकं, तर इथे थर्माकोलचा गोळा लावलाय, म्हणजे याच्यातनं घालायचं चक्क. आणि अशी उभीच्या उभी जेव्हा टाचणी टाकतो तेव्हा ती तशीच राहते पाण्यावर, तर असं आडवं पण होत नाही, कारण तिथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ती ऍडजस्ट झाली. ह्या अनेक गोष्टी सांगतायत. तो वेगळा भाग, पण मग ती टाचणी टाक, तशी राहिली. आता इथे काय केलं? तर पुन्हा एकदा तेच केलं जे आधी केलं होतं. सेल आहे, सेलला वायर जोडली आणि काढली, जोडली काढली, दिसलं काय? जेव्हा ती जोडली तेव्हा टाचणी खालती जात, काढल्यावर टाचणी वरती येत, बरोबर. अजून एक प्रयोग, बरं हा प्रयोग आपण करूया. बघा याच्यात काय आहे. हॅलो, याच्यामध्ये हॅलो, हां
एक तांब्याचं वेटोळं घेतलं इथे ते दिसतंय, पण हे आता डायरेक्ट बघा म्हणजे ते ब्लर होत आहे ते कळेल. तांब्याच्या तारेचं वेटोळं आहे बरं. हे वेटोळं वगैरे हे आपल्याला करता येत आहे का? जादूचे प्रयोग नाही आहेत. आणि हे करा तर हे जे वेटोळं आहे ते इन्सुलेटेड कॉपर वायर ज्याला म्हणतात, म्हणजे विद्युत रोधक गुलामा दिलेली तांब्याची तार. कुठे मिळते? तर मोटर वाइंडिंगच्या दुकानात मिळते. ही तार आहे आणि याचा गेज आहे तो 24 गेजची वायर आहे. म्हणजे दुकानात गेल्यावर वायर कोणत्या गेजची देऊ असं तो विचारतो, आपल्याला माहिती पाहिजे. 24 गेजची वायर आहे आणि ही 24 गेजची वायर त्याचं वेटोळं तयार केलंय. किती आहेत हे टर्न्स? तर 20 आहेत. कसे करायचे? साधा तो ग्लास घ्या, त्याच्यावर गुंडाळा आणि एवढी रिंग तयार करा. आता एवढी कशी आहे? आमचं कसं लक्षात राहणार? डायमीटर किती आहे? मोजला नाही आहे. मग कसं करायचं? तर याच्यामध्ये मी ब्लेड टांगणार आहे असं. तर ब्लेडची जी लांबी आहे ना ही, त्याच्यापेक्षा थोडं दोन्ही बाजूला जास्त पाहिजे, एवढा त्याचा व्यास घ्या. बरोबर? कारण का ते ब्लेडमध्ये मला फिरतं ठेवायचं आहे, फ्री पाहिजे, मुक्त पाहिजे. तर असं मी ब्लेड इथे फक्त बांधतो. काय रे, गाठ बीट मारायची गरज नाही. मी असं ब्लेड बांधलं इथे. हे असं आता हे फिरू शकेल, मुक्त आहे ते. आणि एक काळजी घ्यायची की ब्लेडचं जे प्रतल आहे, प्लेन आहे, त्याचा जो सरफेस आहे तो आणि ह्या कॉईलचा व्हर्टिकल प्लेन हे एका प्लेनमध्ये पाहिजे, म्हणजे लंब नको. ही दोन टोकं आहेत. आता मी या दोन टोकांच्या मध्ये एक सेल लावणार आहे. निरीक्षण करा काय दिसतं बघा. बरं, आता तुम्ही निरीक्षण करताय, तुम्हाला दिसतंय का लाल ठिपका आहे त्याच्यावर? दिसतोय तिकडनं तुमच्या जागेवरून? इथे एक लाल ठिपका आहे ना, या बाजूला आहे ना. आता ब्लेड फिरताना तो ठिपका कसा फिरतो, म्हणजे ब्लेड अँटी क्लॉकवाईज फिरणार का क्लॉकवाईज फिरणार हे या ठिपक्यावरून आपल्याला कळेल. बघा, फिरलो का? कुठे गेला ठिपका? तो असा फिरला. बरोबर? मी असा सेल लावला होता ना. बरोबर ना? असा. आता दुसरी कृती करतो, हे असं करतो असं. म्हणजे आता खाली डोकं मी मासिकात लिहिलेलं नाही बरं का, त्याची ऍडव्हर्टाईज नाही, मासिकाची ऍडव्हर्टाईज नाहीये. इकडे बघा, मॅडम आपल्याला हे एकट्यानेच करायचं होतं. मुलांना नंतर कराल द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण आधी तर आपल्याला दाखवायचं. बर, इकडे आला. अपोजिट झालं का? म्हणजे हे
आधी बाहेर येत होतं, आता ते आतमध्ये आलं. बरोबर. पुन्हा मुद्दा तोच आहे की हे सगळं दाखवतोय आपण. आता या तिन्ही प्रयोगांचा विचार करा. तुम्ही तिन्ही प्रयोग पाहिले. पहिल्या प्रयोगात ते काय होकायंत्र घेतलं होतं आणि त्याच्या भोवती वायर गुंडाळली होती आणि त्या वायरचं एक टोक सेलला जोडलं होतं, दुसरं टोक जोडलं की ते हलायचं, काढलं की ते पुन्हा पुरवत यायचं. दुसऱ्या प्रयोगात काय होतं, टाचणी होती, परीक्षा नळीमध्ये उभी केली होती पाण्याच्या माध्यमातून आणि जोडल्यावर ती टाचणी खालती डुबकी मारायची आणि सोडल्यावरती वरती यायची. या प्रयोगात काय होत होतं, ब्लेड जे स्थिर होतं ते गिरकी मारायचं आणि सेल तुम्ही बदललात की ते आता विरुद्ध दिशेने गिरकी मारायला लागला. बरोबर. तर आता या तीन प्रयोगांमध्ये काय साम्य दिसलं तुम्हाला? हा, ओके. नाही मॅडम, मॅग्नेटिक फील्ड दिसलं का तुम्हाला? नाही. तर साम्य म्हणजे आपल्याला काय दिसतं तेवढ्याच आपण हे करू सध्या. तर हालचाल दिसली. अजून कॉईल आहे. हा, प्रत्येक ठिकाणी कॉपर वायर वापरली, सेल वापरलेला आहे. बरोबर. अजून अजून काय दिसत? प्रत्येक ठिकाणी डिफ्लेक्शन मिळालं. ओके, म्हणजे हालचाल काहीतरी हालत होत. हा बर. अजून हा बर. सर म्हणताय टाचणी आणि ब्लेड हे चुंबकीय पदार्थ झाले, पण तिन्ही प्रयोगातलं साम्य देते म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मधलं साम्य सांगताय. सेल लागला. हा, सेल लागला. बर. आता पुढचा प्रश्न बघू. फरक काय होता या तीन प्रयोगात? बर. हा, म्हणजे पहिल्या प्रयोगात तुम्ही एक खोका यंत्र वापरलं, दुसऱ्यात टाचणी वापरली, तिसऱ्यात ब्लेड वापरली. पहिलं तर सगळीकडे सारखं होत, अजून काय वेगळं होत? हालचालीत फरक होता. म्हणजे काय होता? बर. पण ओके, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक होता. म्हणजे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज सेम होत आणि मधला जो प्रयोग आहे त्याच्यात अप अँड डाऊन होतो. बर. अजून काय होतं? ओके, पदार्थाचे वेगळे पदार्थ वापरले तुम्ही, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. असे अनेक उत्तर आहेत. ठीक आहे. आता हा महत्वाचा मुद्दा आहे, शास्त्रीय स्पष्टीकरणाच्या दृष्टीने आता काय फरक. हे सगळं जे तुम्ही सांगताय ते उपकरणातलं आहे किंवा तुमच्या निरीक्षणातलं आहे, पण शास्त्रीय स्पष्टीकरण जर तिन्ही प्रयोगांचा जर मी विचार केला तर काय फरक आहे का आणि काय? हा महत्वाचा प्रश्न. हा, पण फरक काय आहे का प्रश्न बघा. नसेल तर नाही म्हणा, असेल तर हो म्हणा. म्हणजे तिन्ही मध्ये तुम्हाला असं म्हणायचं की शास्त्रीय स्पष्टीकरण सेमच आहे, म्हणजे एकाच तत्वावर तिन्ही प्रयोग आहेत. हा मॅडम. ओके, बरोबर. पहिल्याही याच्यात करू शकतो जरी ते दाखवलं नसलं तरी. हा, बर. ओके ओके. अजून बर. आता तिसरा प्रयोग जे आता सरांनी जो मुद्दा मांडला थोडा एक्सटेंड करतो. तिसरा प्रयोग नीट पाहिला ना आता. प्रयोगामध्ये तारेचे वेटोळे वापरले. हा हा, ते साम्य झालं ना आधी. त्याच्यामुळे ते वेटोळ्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी हा. आता पहिल्या प्रयोगाचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे बरं का, मी दुसऱ्या आणि तिसऱ्याचं काहीच दिलेलं नाहीये. लक्षात घ्या आपण कसे आलो, ही ऑर्डर खूप महत्वाची. म्हणजे पहिल्या प्रयोगाचं तुम्हाला सांगितलं की चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं आणि त्याच्यामुळे ते हल्लं वगैरे तिथपर्यंत आपण मुलाला नेलेलं आहे आता. हा, आता त्याच्या पुढचं काहीतरी निर्माण होते. ओके, ते चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, ते पहिल्या ह्याच्यात झालं. क्लिअर. हा, म्हणजे तुमच्या दृष्टीने काही फरक नाहीये. बरोबर ना? हा ठीक आहे.
नाही आता जो तिसरा जो मुद्दा आहे तिसरा जो प्रयोग आपण पाहिला ओके नाही ते सगळं झालं ते मटेरियल डिफरन्स आहे सगळं झालं नाही आता एक अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हा जो तिसरा प्रयोग तुम्ही पाहिला काय झालं होतं एका दृष्टीने जर सेल जोडला मी तेव्हा ब्लेड एका बाजूने हललं आणि मग काय केलं सेलच्या पोलॅरिटी बदलल्या म्हणजे काय ते प्लस मायनस इकडे तिकडे हललं किंवा त्याची दिशा बदलली उलटा जोडला काही म्हणा तुम्ही मग काय ब्लेडच झालं मग ब्लेड सजीव आहे ब्लेड सजीव आहे का ब्लेडला कसं कळलं मी सेल बदललाय हा मुद्दा आहे सरांनी उत्तर दिलं त्याच नाही नाही सर हा ऐका ना नाही बरोबर आहे सर मुद्दा असा आहे की मी सेल बदललाय हे ब्लेडला कसं काय कळलं की आता आपण उलट्या दिशेने फिरायचंय ते बदलली ठीक आहे पण ब्लेडला कसं कळलं आपण आता उलट्या आता दिशा बदलली मग मी उलट फिरायचंय आता नाही नाही या उत्तरापर्यंत आलं पाहिजे हा म्हणजे बघा मी तिथपर्यंत आणतोय तुम्हाला प्रश्न विचारून मी असं नाही केलं की हा ब्लेड हल्ला वा वाटाळा चला हे असं होतं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालंय समजलं समजलं आता हा आता हे लक्षात घेतलं पाहिजे ब्लेडला कसं कळलं म्हणजे एकदा तुम्ही त्यातलं करंट पाठवला ब्लेड काही प्लॅस्टिकचं नाहीये ते अशा धातूच आहे की त्याचं चुंबकत्व तयार करू शकतो म्हणजे लोखंडाचं फेरोमॅग्नेटिक ज्याला आता ब्लेड मध्ये चुंबकीय क्षेत्र जे त्याच्यात ठेवल्यामुळे त्याच्यात चुंबकत्व प्राप्त झालं की जे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे आणि आता तिथे नॉर्थ आणि साऊथ तयार झाले आता तुम्ही सेल बदलल्यामुळे विद्युतधारेची दिशा बदलली चुंबकीय क्षेत्राची तुम्ही निर्माण केलेल्या बदलली आता हे चुंबक आहे ना मॅग्नेटिक निडल होतं तोपर्यंत ठीक होतं कारण नॉर्थ साऊथ इथे मॅग्नेटिक निडल नाहीये तरी ब्लेड उलट्या दिशेने फिरलंय म्हणजे हे चुंबक सूची सारखंच आता काम करत आहे हा म्हणजे मॅग्नेटिक मॅग्नेटिझम जनरेट झालं ना त्याच्यात तर हे सांगण्याची गरज आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न मग त्या टाचणीमध्ये झालं होतं की टाचणीमध्ये पण झालेलं होत मग ती उलटी काय झाली तिला तसं आपण फ्रीडमच दिलेलं नाहीये उलट व्हायचं कारण बॉयन्सी आहे जेव्हा आपण हा बांधून ठेवलेलं आहे जेव्हा आपण तारेचे वेटोळे लावले चुंबकीय क्षेत्र मिळालं चुंबकीय क्षेत्राकडे ती आकर्षित झाली तिथनं चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यावर ती बॉयन्सीमुळे वरती गेली तिला फिरायला स्कोप नाही ज्याला फिजिक्स मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतात म्हणजे काय तर माझी मान अशी हलते पण मी 360 अंशात फिरू शकतो का मान नाही फिरू शकत ते डिग्री ऑफ फ्रीडम तेवढंच आहे माझं माझे मनगट हे असं हलत हे असंही हलत तसं गुडघा हलतो का त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम वेगळा आहे त्यामुळे आपण त्याला बांधून ठेवलंय आणि त्याला अलाउडच नाही असं फिरायला मग ती टाचणी काळजीपूर्वक बाहेर काढा आणि ती पाण्यात एका भुचावर ठेवा ती नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये स्थिर राहायला पाहिजे किंवा ती टाचणी काळजीपूर्वक बाहेर काढा आणि त्याला दुसरी टाचणी चिकट टेकणे बघा तर ती मॅग्नेटाईज झाली आणि ते जे दुसरं उदाहरण आहे ते सोलेनॉइडचं उदाहरण आहे आता इथून पुढे यायचं मुलांना आणि एक मनातला प्रश्न की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत ना झालं आता सगळे परिणाम पाहिले मग चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत धारा निर्माण होईल का हा प्रश्न आहे असं मनात आला मी इथे उभा आहे
समोर आरसा आहे आणि तिकडे कोणतरी माझा मित्र उभा आहे आणि आम्ही गंमत केली त्याशी, आम्ही मी आरशात त्याच्याशी बोललो, या आरशात त्याला बघितलं आणि त्याच्याशी मी बोललो, तर मला प्रश्न पडला, मला तो दिसतोय त्याला मी दिसत असेल का? मग त्याला विचारलं काय रे मी दिसतोय का? हा दिसतोय, असं नाही आरशात दिसतोय, मग प्रकाश किरण असा असा जातो जसा त्याच मार्गाने तसा जातो, मग इथे तसं होतं का उलट सुलट? असा एक प्रश्न आला, हे जर असं होतंय तर ते तसं होतंय का नाही? बरोबर, मग मुलं म्हणली होतंय, ठीक आहे. दुसरा एक प्रयोग, ही इंजेक्शनची सिरिंज आहे आणि पुन्हा तारेचे वेटोळे, आपल्याला ते करायचंय ना, कारण बघायचंय. आणि किती वेटोळे घातले? तर 500, 400 ते 500. किती गेजची आहे? कारण हे तुम्हाला जर तयार करायचं झालं तर माहिती पाहिजे. तर ही गेज 34 आहे, 34 गेजची वायर आहे, 400 ते 500 टन्स आहे. आता दुकानात गेल्यावर तर आपण एकच गेजची वायर मागणार नाही ना, कारण 24 गेजची वायर दे प्रयोग करायचं आहे, वायर आणून दिली ना, 34 गेजची वायर दे ऍजंड होतो काय बारीक दिलेस वायर, 24 पेक्षा 34 मोठे नाही का? तर तो गंडवत नसतो, जसा गेजचा नंबर वाढतो तसं वायर बारीक होत जाते, हे लक्षात ठेव. हा नाही तर गडबड होईल. तर 36 गेजची वायर 34 पेक्षा अजून बारीक असणार, तर 34 गेजची वायर आहे आणि त्याच्या दोन टोकांना म्हणजे पहिलं जे गुंडाळायला सुरुवात केलेलं टोक बाहेर ठेवलं 400 टन गुंडाळले आणि दुसरं जे शेवटचं टोक आहे अशा दोन टोकांना एलईडी लावलेला आहे. दुसरी गोष्ट माझ्याकडे ती म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, निओडायनियम अलॉयचं मॅग्नेट. आता मी काय करतो तर हे याच्यात ठेवतो, मॅग्नेट आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं की नाही, लागलं की नाही एलईडी? आता काय तुम्ही म्हणणार चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत निर्माण होईल, तुमचा एलईडी बदला एलईडी गेलेला असेल. बल्ब लागत नाही म्हणजे काय? लाईट आहे सगळीकडे, तोच लागत नाही मग बदला, तर असं नाहीये. आता मी काय करतो तर आता हे असं धरतो आणि हलवतो आणि मग बघा काय होतो, लागला का दिसला का लागलेला? हा प्रयोग करायचा आणि मग याची चर्चा. तर विद्युतदारामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होत, पण चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतधारा निर्माण होते असं नाही, कधी कधी होते, कधी होते. तुम्हाला हे हलवायला लागलं म्हणजे काय करायला लागलं? म्हणजे गतिमान करायला लागलं चुंबक. चुंबक गतिमान झाल्यामुळे काय होईल? समजा असं आहे मी इथे टाचण्या ठेवले आहेत आणि चुंबक असं लांब आहे, टाचण्यांवर काही फरक पडतोय का? नाही. आता चुंबक जवळ आणत गेलो, अगदी जवळ आणलं तर पटकन खेचले जातील, जरा जवळ आणलं तर थोडस काहीतरी हालचाल झाल्या लागेल, म्हणजे चुंबकीय क्षेत्र बदलतं ना अंतरावर. जे हालचाल झाली इथे तर चुंबकीय क्षेत्र बदल, म्हणजे चुंबकीय क्षेत्र बदललं पाहिजे, म्हणजे बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतधारा निर्माण होते, चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतधारा होत नाही. म्हणजे इंग्लिश मध्ये चेंज इन मॅग्नेटिक फील्ड कॉजेस इलेक्ट्रिक करंट. आता हा इलेक्ट्रिक करंट हा इंड्यूस इलेक्ट्रिक करंट आहे, याच्याबद्दल मी आता काही बोलत नाही. बर, आता प्रश्न असा आहे, हे सगळं दाखवलं बरं का, आता आपल्याला प्रश्न विचारायचे, चर्चा करायची आहे, मग हे एक एक प्रश्न आले. पहिला प्रश्न, एलईडी सतत चालू होता का हो या दिव्यासारखा? काय दिसलं? चालू होत, उघडमीट होत होत, बरोबर. प्रश्न फार महत्वाचा आहे, एलईडी सतत सुरू का राहत नाही, हा प्रश्न चर्चा.
एलईडी लागण्यासाठी चुंबक सतत गतिमान का ठेवावं लागतं? त्याचं उत्तर मी कसं द्यायचं सांगितलं की बदलतं चुंबकीय क्षेत्र वगैरे वगैरे, चुंबक गतिमान नसेल तर एलईडी का लागत नाही? कारण विद्युत दारा वाहत नाही. सिंपल. चुंबकाऐवजी कॉईल जर ठेवली तर एलईडी लागेल का हे करून बघायला लागेल. पण आता इथे एवढ्या जोरात मी हलते बघा तर ते तिथे दिवा लागतो, म्हणजे कॉईल जरी फिरवलं तरी चालतं. खूप महत्वाचा प्रश्न हा आहे की एलईडी चालू बंद का होतो? सर किती वाजले? किती वेळ? मग आता या प्रश्नाला थोडं सस्पेन्स असतो ना, थोडी ब्रेक के बाद, म्हणून हा प्रश्न इथे, म्हणून मी सरळ विचारला किती वाजले. तर विचार करा की ह्याच ठीक आहे, आपल्याला उत्तर करायची माहिती आहे, पण ह्याचं उत्तर मी मुलांना कसं देणार? हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. हे मुलांना मला सांगायचं ते कसं जाणार?